झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यातील 35 ते 40 हजार क्षेत्रावर डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं। या क्षेत्रापैकी जवळपास डाळिंबाचं 10 हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या मालेगाव तालुक्यात आहे। मात्र अत्यल्प पावसामुळे तालुक्यातल्या माळमाथा भागातील विहिरींनी तळ गाठलाय, शेततळी कोरडी ठाक झाली आहेत, त्यामुळे सुमारे 1500 एकरावरील डाळिंबाच्या बागांवर संकट ओढवलंय। अशा परिस्थितीत लाखो रुपये खर्च करून जीवापाड जोपासलेल्या डाळिंब बागा डोळ्यासमोर जळताना पाहण्याची वेळ तालुक्यातील डोंगराळ, टिंगरी, वनपट, काटवन, गाळणे या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे। डाळिंबाची लागवड करत असताना जे पाण्याअभावी माझे जे डाळिंब पूर्ण आज जळाले आहेत आणि ती मागच्या वर्षी पाऊस झाला नाही। 5 एकर डाळिंबाचं लागवड करून डाळिंब पूर्ण सुकलेला आहे। विहिरीत पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, कोणी लोकप्रतिनिधी नाही, सरकारी कर्मचारी आमच्याकडे येत नाही। शेतकऱ्यांना डाळिंब सोडून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। अनेक शेतकरी कूपनलिका करून पाण्याचा शोध घेत आहेत। पाणी विकत घेऊन टँकरने वाहतूक करीत बागा वाचवण्याची धडपड इथले शेतकरी करत आहेत। शेतकरी हवालदिल झालेला आहे, कुठलाही मार्ग शेतकऱ्याजवळ आता राहिलेला नाही आणि शेवटी डाळिंबाच्या बागा उपकून फेकण्यावर शेतकऱ्यांची पाळी आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंट भारत सरकारने देखील यामध्ये लक्ष घालण्याची अतिशय गरज आहे। नाहीतर हा माळधारी शेतकरी हा पूर्णपणे रस्त्यावर येण्याशिवाय राहणार नाही। एकरी 40 ते 80 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी डाळिंबाग टिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बोरिंग केले, मात्र भूजल पातळी खालावल्यानं पाण्याचा ठाव ठिकाणाच राहिलेला नाही। शासनानं शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानीचा पंचनामा करून बागात जगविण्यासाठी मदत करणं अपेक्षित आहे, नाहीतर थोड्या मदतीसाठी भविष्यातील कोट्यवधींचं नुकसान अटळ आहे। झी 24 तास साठी निलेश वाघ, नाशिक। झी 24 तास एक पाऊल।